सामान्य मीटरच्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे. या निर्णयाच्या विरोधात आज बुधवारी फिराटे चौक नागपूर येथे जोरदार प्रदर्शन विदर्भवाद यांनी केले. तसेच राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुत्र जाऊन रोष व्यक्त केला. राष्ट्रीय अध्यक्ष जय विदर्भ पार्टी आमच्या पार्टीच्या युवक नेत्यांनी आज व्हरायटी चौकात प्रीपेड मीटरच्या विरुद्ध एक मोठं आंदोलन केलं, जे ऐतिहासिक आंदोलन झालं. आणि त्यामध्ये जे आम्ही नेहमीसाठी वेगळ्या विदर्भ राज्यासाठी जे कार्य करत आलो, त्यात महत्त्वाचं कार्य हे आहे की विदर्भात विद्युत निर्माण होते, विदर्भाचा कोळसा जातो, विदर्भाचं पाणी जाते, विदर्भाचे अन्नद्रव्य निघणारा शेतीतला माल जातो. आणि हे सगळं जाऊन सर्वात जास्त भाव विदर्भाला इलेक्ट्रिकला द्यावं लागते, हे दुर्दैवी गोष्ट आहे. हे आताच नाही तर गेल्या 5 वर्षापासून 10 वर्षापासून ही सुरू आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण की विद्युतमुळे, विद्युतच्या भावामुळे येथील जनता फार त्रस्त झालेली आहे. ह्या तो भाव इतका झालेला आहे की तो देणं आता मुश्किल होऊन राहिलं. तर अशा ह्याच्यात त्यांनी जे प्रीपेड मीटर काढले, यामध्ये काय केलं त्यांनी की जर त्याचे पैसे समजा रात्री 12 वाजता संपले, तर रात्रभर तो बिचारा मच्छराच्या खाली पडला राहील, काऊन का त्याचे पैसे संपले म्हणून त्याचं विद्युत बंद होईल. बरं, याच्यातही त्यांनी रेट वाढवून ठेवले, म्हणजे रेट वाढवण्याचाच हा एक व्यवसाय आहे, तर ते तो भाव वाढवण्याचा. माझी नम्र विनंती आहे की आंदोलनकार्याचं हे जे विदर्भ जय विदर्भ पार्टीने जे आंदोलन केलं, या आंदोलनात जनता, मी जेव्हा सडकीनी चालतो तेव्हा प्रत्येक लोक म्हणतात अहो बिजलीचं बिल किती झालं, पण आंदोलनात लोक येत नाही. पण जय विदर्भ पार्टीने घेतलेला हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमात सामान्य जनतेने सामील झालं पाहिजे. आणि हा एक मोका आहे म्हणून 15 तारखेला 15 जूनला खडबी चौकात एक आंदोलन होत आहे. या आंदोलनात संपूर्ण विजेने दुखी असलेले लोक यांनी तिथे उपस्थित राहावं. सतई जय विदर्भ पार्टीतर्फे दक्षिण विधानसभा क्षेत्राचा अध्यक्ष. आज आम्ही प्रीपेड मीटरच्या विरोधामध्ये व्हरायटी स्क्वेअरला आंदोलन केलं. आमचं आंदोलन अगोदर आम्ही ऊर्जामंत्र्यांच्या घरावर मोर्चा न्यायचं ठरवलेलं होतं, परंतु त्यांनी परवानगी नाकारल्यामुळे आम्हाला तो व्हरायटी स्क्वेअरमध्ये गांधी पुतळ्यासमोर आम्हाला आजचा हा आंदोलन करावं लागलं. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रीपेड मीटर हा एक सर्वात मोठा घोटाळा आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वात मोठा घोटाळा आहे, कारण हा घोटाळा एवढा मोठा आहे की इथे 12,000 रुपयाला तुम्हाला प्रीपेड मीटर घ्यायचं आहे. आज विदर्भ पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही 2 कोटी मीटर्स लागणार, त्यामध्ये 12,000 कोटीमध्ये हे लोक सर्व या उद्योजकांना हातीशी धरून ह्या सर्व स्कॅम यांनी घडवून आणलेला आहे. आणि याचा विरोध म्हणून आम्ही हे सर्व आज त्यांच्या ऊर्जामंत्र्यांच्या पुतळ्याचं दहनसुद्धा केलेलं आहे.